कळवण तालुक्यातील ओतूर कुंडाने इथे एक आगळी वेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. एका शेतकऱ्यानं परिवारासह मुक्या प्राण्यांसोबत शिवजयंती साजरी केली आहे. तसंच शाळेतील बाल गोपाळांनी शिवगीतं गाऊन आणि लेझिम नृत्य करून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली आहे. एका शेतकऱ्यानं चक्क टांग्याला बैलजोडी झुंपून त्यावर थाटामाटात शिवध्वज लावून आपल्या परिवारासह पूर्ण गावात मिरवणूक काढली आहे. तसंच जिल्हा परिषद शाळेतील बालगोपाळांनी शिवगीत गाऊन आणि लेझिम नृत्य करून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली आहे. ओतूरकुंडाने इथल्या ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षक वृंदांनी सुद्धा मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग नोंदवत बालगोपाळांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेत किती जाते? इयत्ता पहिली. शिवरायांबद्दल तुला काही माहिती आहे का? भाषण सांग मग. इकडे बघ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला होता. माझे नाव श्रावणी दीपक तिवारी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडाने. इयत्ता चौथी. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले असे आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवमुळे महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे आहे. नृत्य करत आहे, चांगलं वाटतं आहे आपल्याला. त्यांची प्रगती चांगली आहे. काही कळ करतात ते काही कळ. आपल्या शिवजी महाराजांचा अभिमान वाटतो. काही कळ केलं त्यांनी आपल्याला, सगळ्या गावाला दाखवलं त्यांनी की बाबा आहे कोणतरी राजे आपले. त्यांची आठवणी ते जागृत करता येतात. चांगलं वाटलं काही कळ. शाळेच्या प्रयत्नातून त्यांनी केलेले यशस्वी काही कळ. तर मग तुम्ही या पोरांना भावी वाटचालीसाठी काय सांगा? त्यांना भावी वाटचालीसाठी आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ. त्यांना थोडंसं शिक्षकांना लोकांना सांगून त्यांना थोडंसं मार्गदर्शन व्यवस्थितरित्या करा गावाची. आज आमच्या शाळेमध्ये शिवजयंती निमित्ताने छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, सांस्कृतिक कार्यक्रम. त्यात छोट्या बालगोपालांनी कोणी शिवाजी महाराज बनलं. अपुल्या निर्द्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे. भरोसा ज्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.